ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स हिंगोलीमध्ये आता मोठा फेरबदल पाहायला मिळतोय शिवसेनेकडनं आता नवा उमेदवार देण्यात आलेला आहे बाबूराव कदम यांचं नाव चर्चेत होतं मात्र आता त्यांना उमेदवारी दिली पहिली प्रतिक्रिया प्रतिक्रिया हिंगोली लोकसभेची बातमी ऐकून खर तर खूप हृदय भरून आलं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसाधारण शेतकरी गरीब कुटुंबातील मुलांना ही जबाबदारी लोकसभेची टाकली निश्चितच विजयी झाल्याच्या नंतर सर्व जनतेसाठी मी खूप काम करीन आणि एकनाथ भाई शिंदे यांनी जी जबाबदारी टाकली याला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ दिला जाणार नाही मी एवढी आपण जाहीर सांगतो खर तर तुमचं हृदय भरून आलंय मात्र किती दिवसापासून तुमचं बोलणं चालू होत पक्षश्रेष्ठीशी आणि शेवट जे आहे ते तुमची उमेदवारी जाहीर झालेली आहे काय भावना आहेत खर तर मी पक्षाकड मागणी सुद्धा केली नाही आणि तीन चार दिवसापूर्वी मला वर्षा बंगल्यावर बोलून माझी माहिती घेऊन त्यांनीच मला लोकसभेसाठी नाव कुठले मुद्दे घेऊन तुम्ही आता जनतेसमोर जाणार आहात कुठल्या विकास कामांसाठी तुम्ही प्राधान्य देणार आहात खर तर हिंगोली लोकसभेमध्ये खासदार हेमंत पाटील यांच्या माध्यमातून गेल्या दीड ते दोन वर्षामध्ये खूप काही विकासाचे काम झालेली आहे आणि त्यांनी केलेले कामच त्यांच्या कामाला मंजुरी निघा मिळाली वर्कआउटर झाल्या परंतु ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करणार आहे विजयी झाल्याच्या नंतर हेमंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी दर्शवली होती काल हेमंत पाटलांच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की जर उमेदवार दुसरा दिला तर आम्ही त्यांचं काम करणार नाही ही नाराजी दूर करण्यासाठी तुम्ही काय नाही असं काही नाही हेमंत भाऊ आणि मी म्हणजे दोघे जण एकच आहे आणि त्यांना सुद्धा शेवटी पक्षाचा निर्णय राहते त्या हेमंत भाऊच्या मिसेस आमच्या वहिनी राजश्री ताई यांना वाशिम यवतमाळ येथील लोकसभेची जबाबदारी उमेदवारीची जबाबदारी दिलेली आहे हा मतदारसंघ आपल्याला लागूनच आहे आणि पक्षानं म्हणजे असं काही हे केलं नाही परंतु पक्षात थोडंसं अदलाबदल चालूच असतात जे पक्षाने निर्णय घेतला ते तेसुद्धा मान्य करतील आणि मी सुद्धा मान्य करीन कुठेतरी भाजपच्या कार्यकर्त्यांची पण नाराजी होती ही सगळी जी काही नाराजी आहे ती दूर करावी लागणार दूर करू मला सांगा की आता एकंदरीतच काल उद्या तुम्ही अर्ज भरणार आहेत ह्याच्यासाठी कोण नेते येणार आहेत प्रामुख्यानं आणि तुम्ही कशा पद्धतीनं किती वाजता तुम्ही अर्ज भरणार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेच आ, उद्या माझा लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी येणार आहेत त्याचबरोबर कालपासूनच हिंगोलीमध्ये मुख्यमंत्री हिंगोली साहेब सुद्धा येणार आहेत कोण कोण नेते येणार आहेत सभा होणार आहेत का काय तुम्हाला अधिक काय का माहिती दिली आहे पक्षाने पक्षांकडून काही का फोन आला होता याच्यापेक्षा तर मला काही माहिती नाही परंतु मुख्यमंत्री साहेबाचा फोन आला होता की उद्या तुझा फॉर्म हे होत आहे बाबुराव कदम आणि उद्या मुख्यमंत्री स्वतः माझा फॉर्म भरायला येणार आहेत अशी माहिती बाबुराव कदम यांनी मुंबई मुंबईतशी बोलताना दिली आहे कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह मी ज्ञानेश्वर मुंबई तक हिंगोली